संभाजी महाराज धर्मवीर नाही तर स्वराज्य रक्षक आहेत असं विधान अजित पवारांनी विधानसभेत केलं आणि त्यानंतर राज्यामध्ये भाजपा आक्रमक झाली. भाजप नेत्यांनी तर अजितदादांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केली तर कुठे अजित पवारांच्या फोटोवर जोडेमारो आंदोलन करण्यात आलं आणि या सगळ्याला आज अजित पवारांनी त्यांच्या स्टाईलनं उत्तर दिलेलं आहे. पाहूयात. छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणतो, काही जण धर्मवीर म्हणतात. राजे धर्मवीर नव्हते. अजित पवारांनी कुठला रेफरन्स घेऊन त्यांनी ती वाच्यता केली हे त्यांनीच सांगावं. अजितदादांना नेमकं झालंय काय? संभाजी महाराजांचा उपमर्द करायची हिम्मत त्यांना कशी झाली? स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात विधानसभेतील भाषणाची जी भूमिका आहे आणि ती मी मांडलेली आहे, त्या भूमिकेवर मी ठाम आहे. जास्त वेळ न घालवता थोडी पण लाज राहिली असेल तर महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाच्या पदावर जो ठप्पा लागलाय तो अजित पवारांनी पदाचा राजीनामा देऊन मोकळं व्हावं. अजित पवारला राजीनामा त्या ठिकाणी मागा. मला भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षनेता पद दिलेलं नाहीये. गेल्या 5 दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या संभाजी महाराजांबद्दलच्या विधानानं सुरू झालेल्या वादंगाला आज खुद्द अजित पवारांनीच पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला. वाटलं होतं दादा दिलगिरी वगैरे व्यक्त करतील, पण दादा आपल्या विधानावर ठाम राहिले. ज्यांच्या वक्तव्याला मी काहीतरी उत्तर द्यावं अशा पण काही व्यक्ती त्याच्यामध्ये नाहीत. मी त्यांच्या तोंडाला लागण्याचं काय कारण आहे? मला माझी भूमिका जी वाटते तीच मी तुमच्या समोर त्या ठिकाणी मांडणार. ही पण गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात विधानसभेतील भाषणाची जी भूमिका आहे आणि ती मी मांडलेली आहे, त्या भूमिकेवर मी ठाम आहे. माझं इतिहासाचं वाचन आणि आकलन यांच्या आधारे माझी जी भूमिका तयार झाली आहे ती मी विधानसभेत मांडलेली. मी काही इतिहास तज्ञ नाहीये. गेल्या 4 दिवसांपासून भाजपनं जळीस्थळी काष्ठी पाषाणी दादांविरोधात आंदोलन सुरू केलं होतं. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, पण दादा आपल्या विधानावर ठाम असल्यानं राजीनाम्याचा प्रश्नच उरला नाही. मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे आमचे 53 आमदार आहेत विधानसभेचे, त्यांनी ते विरोधी पक्ष नेते पद मला त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यावर त्यांना त्या पदावर ठेवायचं नाही ठेवायचं हा त्यांचा अधिकार आहे. या बाकीच्यांनी काही त्याच्यामध्ये मागणी करण्याचा काडीचा अधिकार नाही. मला एक कळत नाही, आता हे कालचे 2 दिवस भारतीय जनता पक्षाने त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आदेश दिले की तुम्ही आंदोलन करा अजित पवारच्या विरोधात आणि अजित पवारला राजीनामा त्या ठिकाणी मागा. मला भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षनेता पद दिलेलं नाहीये. इतकंच नव्हे तर या आंदोलनाचा मास्टर माइंडही भाजपचा होता असं सांगून अजित पवारांनी सूचक इशाराच दिलाय. आम्ही तिथं आक्रमक झालो, तर ते आक्रमक झाले तर ते सगळे ऐकत होते, तुम्ही पण सगळेजण पाहत होता. आणि हे सगळं झाल्यानंतर त्यावेळेस कुणी काही बोललं नाही, कारण त्यांनाही ते पटलेलं होतं. पण ही क्लुप्ती लढवणारा मास्टर माइंड तिथं आतमध्ये बसलेला नव्हता ना, सभागृहात, ते बाहेरच होते. मग त्यांच्या कल्पनेतनं हे पुढं आलं आणि मग तिथनं आदेश निघाले की बाबा सगळीकडे आंदोलन सुरू करा, मोर्चे काढा, त्यांचे फोटो जाळा. दादांना ठाम राहण्यासाठी बळ मिळालं ते सहयोगी पक्षांमुळे, कारण शिवसेनेनंही दादांच्या या भूमिकेला पाठिंबा दिला. जे आज छत्रपती संभाजी महाराजांच्या अपमानाविषयी अजित पवारांच्या विरुद्ध बोंबा मारत आहेत, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावरती मूक गळून का गप्पा आहेत? राज्यपालांच्या दारात जाऊन ते आंदोलन का करत नाहीत? राज्यपाल हटावची घोषणा का करत नाहीत? राज्यपालांनी माफी मागावी असं का सांगत नाही? किंवा त्यांचे दुसरे जे एक दिल्लीतले आहेत कोई सुधांशु त्रिवेदी, त्यांनी जो शिवाजी महाराजांचा अपमान केला त्याच्यावर ते का बोलत नाही? अर्थात अजित पवारांचं हे असं ठाम राहणं भाजपला मुळीच रुचलेलं नाहीये. स्वराज्य रक्षक हे तर आहेतच, पण स्वराज्याचं रक्षण त्याने केलं ते धर्मरक्षणार्थच केलं. दादांच्या याच दाव्याचा काय तो एकदाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी
आम्ही छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेल्या वढू बुद्रुक गावामध्ये पोहोचलो आणि तिथल्या स्थानिक इतिहासकारांकडूनच जाणून घेतलं. छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन बलिदान हे राष्ट्राच्या रक्षणासाठी मोलाचं आहे, त्याचबरोबर इथल्या प्रत्येक धर्माच्या रक्षणासाठी सुद्धा मोलाचं आहे. जो काही इतिहास आहे तो त्या काही गळून गेला आणि आत्ताचा जो इतिहास आपण जो पाहत आहे तो वेगवेगळ्या दृष्टीने जरी मांडण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही आत्तापर्यंत आमच्या पूर्वजाकडून ऐकलेल्यानुसार आत्ताच इतिहास संशोधकांनी ज्या पद्धतीने सांगितले की त्या काळात जी काही गोष्ट घडली असेल ती त्यावेळेस घडून गेली. संभाजीराजांचा जे घडलेलं पूर्ण इतिहास इथला जो झालाय त्याचं सगळी जडणघडण झाली पाहिजे. इथं राजकारण नकोय तुळापूरकरांचं सर्वांचं मत आहे. छत्रपती संभाजी महाराज कोण होते हे किमान महाराष्ट्राला कुणीही शिकवण्याची गरज नाहीये. ते स्वराज्य रक्षकही होते, धर्मवीरही होते. ज्याला ते जसे दिसले तसे त्याने स्मरावेत. ते अमुकच होते आणि तमुकच नव्हते असे म्हणण्यात काय हशी. इतिहासातली वंदनीय व्यक्तिमत्व काळजाच्या कोपऱ्यात जपून ठेवावीत. त्यांच्या कर्तृत्वाची चिकित्सा करून त्यांचा कुणीही अवमान करू नये इतकंच. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.